नमस्कार मित्रांनो, बेस्ट कल्चर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत। आज आपण गणेश चतुर्थीसाठी घरामध्ये कशा प्रकारची मूर्ती आणावी हे जाणून घेणार आहोत। 31 ऑगस्ट 2022 पासून गणेशोत्सव सुरू होणार आहे। गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्ती खरेदी करताना काय लक्षात ठेवावे ते जाणून घेऊया। एक, गणेशाची मुद्रा। गणपतीची विराजित अर्थात बसलेली मूर्ती सर्वोत्तम मानली जाते। अशा प्रकारच्या मूर्तीमुळे कुटुंबात शांती राहते। गणेशाच्या सोंडीची दिशा। गणपतीची मूर्ती डावीकडे सोंड वळलेली असावी कारण ती यश आणि समृद्धीची दिशा मानली जाते। 3, इको फ्रेंडली गणेश। गणेशाची मूर्ती घरी आणावी किंवा स्वतः मातीपासून बनवावी। प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा इतर रसायनांचा वापर करून बनवलेल्या मूर्तीची पूजा करू नये। 4, मोदक आणि उंदीर। घरासाठी गणपतीची मूर्ती खरेदी करताना मोदक आणि उंदीर मूर्तीचा भाग असल्याची खात्री करा। 5, पांढऱ्या रंगाच्या गणेश मूर्ती। पांढऱ्या किंवा शेंदुरी रंगाच्या बाप्पाची मूर्ती घरी विराजित करणे शुभ मानले जाते। 6, गणेशाची पाठ। मूर्तीची प्रतिष्ठापना करताना नेहमी लक्षात ठेवा की गणेशाची पाठ घराच्या बाहेरील बाजूस असावी। 7, गणेश मूर्ती स्थापनेची दिशा। श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना पश्चिम, उत्तर आणि उत्तर पूर्व दिशेला करणे चांगले मानले जाते। 8, गणेश मूर्ती कोठे ठेवू नये। बेडरूममध्ये, गॅरेजमध्ये किंवा लॉन्ड्री एरियामध्ये बाथरूमजवळ किंवा पायऱ्यांखाली गणेश मूर्ती ठेवू नये। 9, लाल कापड। गणपतीची मूर्ती थेट जमिनीवर ठेवू नये। देवाची मूर्ती पाट किंवा चौरंगावर लाल कापड पसरवून विराजित करावी। तेव्हा मित्रांनो, आपल्या घरी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाची स्थापना करण्यापूर्वी हे नियम जाणून घ्या। धन्यवाद।